धुळ्यात मनसे कार्यकर्ते संतप्त, पोलिसांनी भोंगाच केला जप्त. हनुमान चालीसा म्हणण्याआधीच आवाज दाबला, बघा काय झाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार धुळ्यातील मनसैनिक आज भोंगा घेऊन दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवण्यासाठी निघाले, पण पोलिसांनी त्यांचा हा मनसुभा उधळून लावला. शहरातील शिवतीर्थ नजीक जमलेल्या कार्यकर्त्यांकडून भोंगा जप्त करून घेतल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मागणी आहे की मस्जिदींवरच्या भोंगे जे ते उतरलेच पाहिजे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार धडक कारवाई करत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी का या बाबतीमध्ये निष्क्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता आणि आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जेथे जेथे मस्जिदीवर भोंगे वाजत असतील अशा मस्जिदींच्या समोर त्यापेक्षा दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवण्यासाठी आज आम्ही देवपूरमधून मोगलई येथील मस्जिदीकडे निघत आहोत. आणि हे करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या केसेसला घाबरत नाही, कुठल्याही प्रकारच्या नोटिसीला घाबरत नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला नोटिसी देण्यात आलेल्या आहेत, परंतु सर्व हिंदूंचा आवाज हाच आहे की या मस्जिदींवरच्या भोंग्यांचा जो काही त्रास होतो तो आता बंद झाला पाहिजे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस संदीप जडे, तालुका अध्यक्ष संतोष मिस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, स्वाती जाधव, प्रशांत तनेजा, राजेश दुसाने, योगेश वाणी, हरेश जाधव आदी उपस्थित होते. आंदोलकांनी आघाडी सरकारचा निषेध केला.